हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता शनिवार आहे, तर आम्ही चाललोय घरी ठाण्याला. तर अजून तर काय सगळ्यांचं उरकलं नाही, म्हणजे आंघोळी झाल्यात, फक्त पाची माझी राहिले, कारण की आता दादा गेला आंघोळीला आणि आम्ही आता घेतलेलो दादांनी आणि पाच पण. तर दादा आंघोळीला गेला, आता गेलो पॅकिंग वगैरे सगळी झाले. इथं अमोलदाचे भक्त राहिले, मग बाकी त्यांचे सगळ्यांचे झाले. रियान पण नाश्ता करतो आहे, आता बघूया डायरेक्ट निघताना भेटूया. तर मित्रांनो, आता मस्त आंघोळ झाले. दादाची पण आंघोळी झाली, रिव्ह पण रेडी झालाय. तर आता आम्ही निघूयात. फोन पण फुल चार्ज केलाय, ब्लूटूथ पण चार्जिंग केले. शेमड्या दिसतोय, शेमड्या. ओ भाई साहब, ओ भाई साहब, रू इकडे. तर जाऊ आता मस्त, बघू किती वाजे. आता बोलतात संध्याकाळ होईल, बघूया आता. तर आता आम्ही निघालेलो आणि आलेलो रोडचं पुढं. तर इथं काजू फॅक्टरी, तर ते बघायला आलोय. तर आता जाऊ आतमध्ये आणि बघूयात, आणि तुम्हाला आपण दाखवतो जर व्हिडिओ करू शकलो तर. भांडा बिंडा काय नाही. तर आता आम्ही आलेलो इथं फॅक्टरीमध्ये, पण आज बंद आहे, काय माहीत काय आलंय. जरा बघितलं पण कसं कसं काय करतात ते. अरे पाहतो तुझा भाऊ, नाव काय त्याचं? चंगू. चंगू. तर आणि कांड बी केलाय, हेडसेट घरी विसरून आलो, बॉक्स एवढा घेऊन आलो आणि त्यांच्या आतमधले नाही. बघू आता ते पाठवणार रे ऍड्रेस तिकडे ठाण्याला रे. हॅलो गाइस, हा खेळ होता, त्या मुलं राहिलेत. पडणार आता तू बसवरती अस हे बघ. दिसू काय झालं, काय आलं उगच घाबरतो. दिव बाजू तर मित्रांनो, आता आम्ही जातच होतो पण महाड वरतून आलोय जाता जाता चौदार तालुक्याच्या इथं. आता आम्ही तिथं होतो, बघत होतो पाणी, फोटो बिटो काढले खाली जाऊन. आता चाललोय मूर्ती जवळ, तर जाऊया तिथं. आणि आमच्या महाडपासून पोलादपूर आमचं गाव जवळ आहे ते, पण मी नाही जाणार, खाण्याला जाणार आहे वापस. तर आता आम्ही आलो इथं, म्हणजे तिथं मूर्ती आहे तिथं. आणि तुम्ही बघू शकता पाय खाली तापतायत, भासतायत. तर आणि आता ह्यानंतर आम्ही पालीचा गणपती बघायला जाणार आहोत. तर बघूया तिथं पण जाऊ, आता नॉनस्टॉप जाऊ. तिथं पण थांबायचं नव्हतं, पण मध्ये म्हणजे ठरलं नव्हतं इथे थांबायचं, पण थांबलो आता डायरेक्ट पालीचा गणपती. तर आता आम्ही पोचलोय पालीला, मंदिरापासून नाही गेलो कारण की लय फिरलो इकडनं तिकडनं, मंदिरच भेटत नव्हतं. तर आता चालत जायला लागणार आहे, भेटलाय रस्ता, चालत जायला लागणार आहे. बघूया आता मंदिरापर्यंत जाऊ, बाकी सगळे गेले तर मी गाडी पार्क करायला गेलेलो. तर बघूया आता शूट जायचं इथे, जर शूट करायला अलाउड असेल तर बघूया, नाहीतर बाहेर आल्यावर भेटू. बघा हा गेट आहे आतमध्ये जायचा, आणि आम्ही त्या साईडने रोडने आलो,
आणि सरळ जात होतो मी आणि दादा, पण हे मी न सांगता आम्हाला सरळ जात होते. आम्ही बघितलं मागं तर इथं घुसळ होते. तर आलो आता आम्ही तुम्हाला आता इथून आतमध्येपर्यंत दाखवतो. आम्ही आलो आतमध्ये म्हणजे इथं परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेतात. हातपाय धुण्याची जागा, तर पहिले हातपाय धुव इथं, चप्पल ठेवू इथं आणि जाऊ आतमध्ये बघूयात. आता आम्ही तिथे तर पाय पडलोय, पण तिथं अलाउड नव्हतं शूट करण्यासाठी. तिथं आलोय लगेच आणि इथं मेन मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, तर चाललो आता आम्ही. आता मस्तपैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही दोघंच चाललो पुढे. ते अजून लाईन मध्ये आणि आम्हाला आता म्हणजे समजा चपला कुठे आपला इथे स्टार्टिंगला आम्ही चपला ठेवलेल्या आहेत तिथंच आहे चपला आणि वापस आम्ही फिरून आलो आहे तिकडून इकडं. आता बाहेर आलो आम्ही आणि चाललोय गाडीकडं, कारण की आता किती वाजतंय ना, म्हणजे आत्ता 5:20, तर 5:20 झाले आणि अजून जेवलो नाही. तर आता जेवायला जाऊ डायरेक्ट आणि नंतरला डायरेक्ट नॉनस्टॉप ठाणे ना, लेट तर होणार आहे. 9 तर वाजते तर बघूयात आता जाऊयात आणि गाडी जाऊन बसूया ते तोपर्यंत. तर आता मी थांबलो एका हॉटेलवरती आणि 6 वाजले, तर मग आता जेऊ काहीतरी निघू ठाण्याला आणि चार्जिंग पण संपत आले. आता डायरेक्ट ठाण्याला भेट गेल्यावरती भेटूया. तर आता मस्त जेवण झाले आणि 7:30 वाजले तिथं. तर आम्ही राऊंड मारायला असेच चाललो होतो, जेवलो आता. तर चाललो आता वापस हॉटेलकडं, गाडी आमची तिथंच आहे आणि मग बघूयात आता किती वाजेपर्यंत बसतो ते. मग भेटूच आपण जेव्हा पोचू तेव्हा. तर आता आम्ही वापस आलो आहे जिथून गेलेलो त्याच जागेवरती वापस आलो आहे. आता बॅगा वेगा घेतो आहे सगळ्या आणि जाऊ घरी, मग बघूया. तर आता घरी आलो आणि मस्त फ्रेश झालो आहे. आता बघूया दादा खाली आहे, तर मैदानात जाऊन दिलं तर जाऊ, नाही तर उद्या डायरेक्ट जाऊ सकाळी. तर मित्रांनो, आता माझी एडिटिंग झाली आणि आता मी झोपतो आहे, कारण की भरपूर लेट पण झालं आहे आणि आज सेम पण झाला हेडफोनचा. तर डब्बा आणला आणि त्याच्या आतमधले तिकडेच राहिले, तर ते बघून ते पाठवणार आहेत आता इकडं. तर आजचा लग्नचा जॉईन करतो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.